ताई नमस्कार लेट्स ऑफ मराठी न्यूज मधून बोलतोय प्रवीण सुरवसे काही नाही ताई काल आपण एक महत्वाची घोषणा केली आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा ऐकण्यात आल्या तर त्या संदर्भातच आपली प्रतिक्रिया हवी होती ताई तुम्ही बरेच वर्ष काँग्रेसमध्ये राहिला जिल्हाध्यक्ष पद होतं तुम्ही अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतला काय सांगाल आता आम्ही दोन चार वेळा आमचं असं झालं की आम्ही उमेदवारी केली नाही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा खूप आग्रह आहे की आता तुम्ही उमेदवारी केली पाहिजे माझे सासरे आदरणीय शिवाजी बापू नागोडे यांच्या निधनानंतर आमच्या कार्यकर्त्यांची खूप इच्छा होती की नागोडे परिवारात आमदार असावी श्रीगोंद्यातल्या तमाम जनतेच्या लोकात होतं सर्वसामान्य माणसांच्या त्यामुळे आम्ही असा निर्णय घेतला आ, आता विधानसभेत नाही का जागाबाबत आता काही निर्णय झालाय का तुमचा म्हणजे कारण जो श्रीगोंद्याचा मतदारसंघ आहे तर ती जागा भाजपकडे आहे आता तुम्ही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय तर मग आता उमेदवारीबाबत दादांशी काही बोलणं झालं का हो झालेलं आहे आणि तो सगळ्यांना माहिती की दादांनी शब्द दिल्यानंतर ते पाहतात आणि मला त्यांच्यावर विश्वास आहे जे होईल ते चांगलंच होईल आम्ही पूर्ण केलेल बापूंच्या कार्यक्रमानिमित्त दादा आले होते श्रीगोंदेमध्ये तर त्यावेळेस तर, काही चर्चा वगैरे झाली का काही अशी उमेदवारी बाबत नाही त्यावेळेस नव्हतं झालं त्यावेळेस आमचा कौटुंबिक कार्यक्रम होता हो या मग आता ज्यावेळेस तुम्ही आता काल काँग्रेसचा राजीनामा दिला जिल्हाध्यक्ष पदाचा तर मग त्यानंतर दादांशी काही चर्चा वगैरे याबाबत हो गरे या ओ हो झालेली आहे आमची चर्चा दादा करतील ते योग्य करतील किंवा जे होईल ते चांगलं होईल असा विश्वास आहे आम्हाला पण ती आता विचार असा आहे की महायुतीचा भाग म्हणून आज राष्ट्रवादी देखील महायुतीमध्ये आहे आणि बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत जर त्यांनी जर लढवण्याचा निर्णय घेतला तर मग तुमची भूमिका काय असणार आता महायुती म्हणून त्यावेळेस निर्णय असेल त्यावेळेस बघू पण नाही आता तुम्ही पहिल्यांदा पण म्हंटला होता की आता काही तरी मी उमेदवारी करणारच विधानसभा लढवणारच तर मग आता महायुतीमध्ये तुम्ही जात आहेत तर मग कसं पाहता तुम्ही आता विधानसभा लढवणारच म्हटलं होती तर मग कसं गणित जोडवणार लढवणार तर आहेच पण आता त्यावेळेस काय निर्णय होतात त्यावेळेस बघू आणि वरिष्ठ पातळीवर आम्हाला न्याय दिला जाईल एवढं मात्र मला खात्री जर तो मोठ्या माणसांचा आणि वरिष्ठांचा विषय बरोबर गोष्ट कशी करायची त्यावेळेस आम्ही बघू हा पण बाई असं म्हणजे म्हटलं होते की विधानसभेची तयारी ते करतात किंवा त्यांच्या मुलासाठी देखील ते प्रयत्नशील आहेत पण जर समजा महायुतीमध्ये त्यांनी जर निवडणूक लढवण्याची ठरलीच तर मग तुमची भूमिका काय असणार नाही आम्ही तर इलेक्शन लढवणारच आहोत आणि त्यांचं काय मला माहित आहे फक्त मी उमेदवारी करणार एवढं मला अजितदादांनी तसं काही शब्द दिलाय का तुम्हाला की विधानसभेचं तिकीट म्हणजे राष्ट्रवादी कोण मिळेल तुम्हाला असं काही नाही मला अजितदा शब्दांवर विश्वास आहे अख्ख्या महाराष्ट्राला आहे त्यामुळं जे होईल ते चांगलं होईल एवढं मात्र नक्की मला माहिती ताई तुम्ही एवढे वर्ष काँग्रेसची धुरा सांभाळली जिल्ह्यात मोठं संघटन केलं काल अचानक तुम्ही राजीनामा दिला तर त्याबाबत काही काँग्रेसचे जे वरिष्ठ येतं बाळासाहेब थोरात त्यांच्याशी काही चर्चा वगैरे याबाबत झाली होती का नाही आम्ही आमचा जाऊन साहेबांना भेटून आम्ही आमचा निर्णय सांगितलेला आहे आम्हाला काही साहेबांबद्दल नाराजी वगैरे नाहीये आम्ही आतापर्यंत त्यांच्याबरोबर होतो त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं होतं पण आज श्रीगोंद्यातला विषय काय आहे त्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघातल्या लोकांचं काय म्हणणं आहे आम्ही त्यानुसार निर्णय घेतला त्यामुळे त्यांचं काय नाही आता ज्याला त्याला स्वतंत्र आहे ना की तुम्हाला तिथं मतदारसंघात काय विषय आहे तो आणि कोणाला नाही वाटणार नाही आज ताई तुम्ही एवढे वर्ष आता तुम्ही राजेंद्र दादा मध्ये होतात तर तुम्ही विधानसभेबाबत वरिष्ठांकडे चर्चा केली होती की नाही का विधानसभा लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती तर मग त्यांच्याकडून काय रिप्लाय काय होता काय प्रतिक्रिया होती त्यांची नाही त्यांनी पण आम्हाला आमचे प्रयत्न करू आम्ही म्हणून सांगितलं होतं पण आता महाविकास आघाडी महायुती आहे त्यामुळं आम्हाला वाटलं की बाबा आमच्या तालुक्यातल्या लोकांची इच्छा आहे तर आपण करावं इकडं हा कारण महाविकास आघाडीकडून देखील ती जागा सोडणार नाही असं त्यांचं देखील मत होतं राहुल जगताप देखील तयारीत होते उमेदवारीच्या जा, तर मग त्यामुळे कुठे जाऊन तुम्हाला हे पाऊल उचलावं लागलं का असं काय नाही आम्ही काय कोणावर नाराज होऊन किंवा असं काय नाही आम आम्हाला आमच्यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे मला काही दोष द्यायचा नाही आणि मला कुणाबद्दल काय म्हणायचं नाही आणि मला हे पण माहित नाही की कोण उभं राहणार आहे का नाही राहणार आहे फक्त मी राहणार आहे माझं ठरलं एवढं आम्हाला माहित आहे नागोडे परिवार करणार आहे कारखान्याच्या काही बातम्या वगैरे मध्यंतरी प्रसारित झाल्या होत्या तर त्यामुळं काही असा निर्णय वगैरे राष्ट्रवादी कारण आता सत्या सत्तेत महायुती आहे तर त्यामुळे आपण काही निर्णय वगैरे असं घेतलाय का अजितदादा तुम्हाला तुम्हाला माहिती असेल की आमच्या इकडे मला काही कुणाला बोलायचं नाही कुणाबद्दल पण बाकीच्या कारखान्यांची काय अवस्था आहे त्यापेक्षा नागोडे कारखाना खूप राज्यात आणि महाराष्ट्रात चांगल्या स्थितीत आहे चांगलं काम करतो आम्ही काय कधी लोकांचे पेमेंट थकवले नाही कामगारांचे थकवले नाही म्हणून आम्हाला असा निर्णय घ्यावा लागतो आमच्या जनतेच्या आग्रहा खातर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आता आगामी काळात लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका हे होणार आहेत तर आता विधानसभेसाठी श्रीगोंद्यात देखील इच्छुकांनी वेगवेगळ्या पक्षांनी इच्छुक उमेदवारांनी देखील आता पुढाकार घेतलेला आहे तर कसं पाहत आता विधानसभा निवडणुका लागणार आहेत तर श्रीगोंद्याचं गणित कसं जुळणार आता बघा ना थोड्या दिवसानंतर कसं जळेल जुळेल जुड़े, किंवा कसं जुळवलं जातं ते कसं काय करतात त्याच्यावर आपण बघू थोड्या दिवसांनी काही दिवसांनी या प्रश्नाचे उत्तर मिळतील आपल्याला ताई आणखी एक प्रश्न असा होता की काल राष्ट्रवादीचा जो निकाल झाला आता राष्ट्रवादी ही पूर्णपणे चिन्ह व पक्ष अजितदादांकडे मिळाला आहे त्यामुळे आता जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत तिथं तर आता त्यांच्याकडे पक्ष व चिन्ह गेलेलं आहे आता तुम्ही स्वतः आता अजितदादांच्या गटात जात आहेत जर उद्या उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली तर निवडणुकीला आता जे प्रतिस्पर्धी जर आपण म्हणतोय तर शरद पवार गटाचे तर काय सांगाल आता अजितदादांकडे राष्ट्रवादी आहे का का है आसल? स्वता जाना रहे। तर तुमची भूमिका काय असेल म्हणजे आता समजा तुम्ही स्वतः आता राष्ट्रवादीत जाणार आहे तर मग एक हक्काचं चिन्ह तुमच्याकडे आहे तुम्ही निवडणूक लढवली तर कसा परिणाम तिथं मतदारसंघात पाहायला मिळेल चांगलाच परिणाम होणार आहे आणि मी ओव्हर कॉन्फिडन्स म्हणून नाही सांगत आहे आमच्या जनतेची खूप इच्छा असल्यामुळं मला हे माहिती आहे की मी आमदार होणार आहे हा नाही जनते काल बैठकीत देखील हीच चर्चा होती कार्यकर्त्यांमध्ये की ताई आपण निवडणूक लढवावी वगैरे तर मग काय आपले तिथले आता प्रश्न किंवा काय समस्या घेऊन तुम्ही आता ही निवडणूक लढवण्याच्या तयारीत असाल आमच्या तालुक्यामध्ये बरेच प्रलंबित प्रश्न आहेत पण आज मी काय ते बोलत नाही किंवा नागोडे परिवाराला अशी सवय नाही की आता आम्ही हे करतो ते करतो जादूची कांडी फिरेल वगैरे ज्यावेळेस आम्ही आमदार होऊ त्यावेळेस तुम्हाला आमच्या कृतीतून आमचे कार्य दिसेल ताई जर उद्या आ, बबन दादा पाचपुते देखील उमेदवारी जाहीर म्हणजे उमेदवारी असणार ते जर निवडणूक लढणारच असतील तर तुम्ही त्यांच्या विरोधात जर पक्षाने संधी नाही दिली तर तुम्ही विरोधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का थोडंसं मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर थोडं काळाने दिलं तर बरं होईल कारण काय होतंय आधी ते बघून मग चालेल आपण यावरती नंतर एकदा पुन्हा चर्चा करूयात जी जी चालेल धन्यवाद